माघी गणेश जयंती बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त कळंबोली येथे माघी गणेश जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाला भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं. कळंबोली सेक्टर 15 येथे पनवेल महापालिका प्रभाग समिती बच्या माजी सभापती प्रमिला पाटील आणि भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या वतीनं गेल्या 10 वर्षांपासून माघी गणेश जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत यंदाच्या वर्षी हा जयंती उत्सव आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरे झाले. यामध्ये श्री गणेश मूर्ती पूजन, महाआरती, सत्यनारायणाची पूजा, हळदी कुंकू समारंभ तसंच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी भाजप नेते बाळासाहेब पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, अमर पाटील, बबन मुकादम, राजू शर्मा, माजी नगरसेविका नीता माळी, बाळासाहेबांची शिवसेनेचे रामदास शेवाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यात आधी माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. माघी गणेशोत्सव हा आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये गणेशोत्सव इतकाच लोकप्रिय होत चाललाय आणि घरोघरी गणपतीचं पूजनही होत चाललंय. मुळातच गणपती ही आपल्या सगळ्यांची इष्टदेवता, आराध्य देवता, आणि त्यामुळे गणपतीच्या पूजनानं आपली विघ्न दूर होतील, आपल्या जीवनामध्ये सुख येईल आणि म्हणून सुख करता दुःख हरता असं आपण नाव देतो. आणि परमेश्वराची विशेष गणेश रूपाची आराधना आपण सारी मंडळी करत राहतो. या वेळेच्या माघी गणेशोत्सवाचं वेगळेपण असं की 2 वर्षाच्या अंतराळाच्या नंतर आपण हा उत्सव जोमानं जल्लोषात साजरा करतो आणि त्यामुळे मी या उत्सवाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अध्यक्ष रविनाथ पाटील असतील किंवा आमचे सर्व सहकारी मिळून आपल्या सर्वांच्यासाठी या परिसराच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना या ठिकाणी सुरुवात करतायत आणि इथल्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतायत. आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं मी सुद्धा गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी ही सर्व कामं विनाविघ्न चालू राहावी आणि या कामांच्या माध्यमातून कळंबोलीवासियांची सुखाची सर्व स्वप्न साकार व्हावी या अनुषंगानं पनवेल महापालिकेच्या माध्यमातून जे शक्य आहे आणि शासनाकडून जे शक्य आहे ते करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी मी आपल्या सर्वांसोबत सातत्यानं आहे. आपल्याला या निमित्तानं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आपण बोलावलं, सन्मानित केलं, आपलं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.